एक महिना झाली आजारी होईल तर इला आहे ना तिथे डॉक्टर तुम्ही लोक त्यांनी दोन फळांच्या बाटल्या भरल्या पण आता परत तुम्ही नाश्ता मिळेल ना आम्ही मनसरला नेलं सरकारी हॉस्पिटलमध्ये तर त्या सरकारी हॉस्पिटलचे रिपोर्ट पण आहेत माझ्याकडे रिपोर्ट आहे तर तिथं सांगितलं की इला काहीच नाही आहे म्हणजे ब्लड वगैरे सगळं ओके असं सांगितलं मग मी माझ्या मैत्रिणीचं सल्ला घेतला ती बोलली इथं आण आर एचमध्ये तर आर एचमध्ये आणलं तर आता सिस्टर बोललं की एक पोलीस केस होती म्हणून मी काढले बाकीच्या सुट्टीवर म्हणले उद्या तिला सकाळी 9 वाजता घेऊन या मग पाहू आपण तूपर्यंत काही कमी जास्त झालं मग आता तिला ऍडमिट करून घ्यायला काय अडचण ते बोलतात की रिपोर्टमध्ये काय नाही दाखवलं चला आपण आज जाऊ मला कसं सर मीडियामध्ये नाही प्रकरण वाढवायचं नाही पण आपण आज जाऊ ऐका ऐका प्रश्न वाढवण्याचा मुद्दा नाही गरीबाला न्याय मिळाला पाहिजे चला आत मध्ये जाऊ आपण सरकारी काय येतोय मॅडम परिस्थिती नाही आहोत चला एक मिनिट या आज किती दिवस झाले मला पाहत नाही एक मिनिट या आत मध्ये या बरं कसं मिळत अरे हे गरिबांसाठी ग्रामीण रुग्णालय अहो डॉक्टर आले पाहिजे काय मेहरबानी करतो का कोणावर कशाचा पगार आहे त्यांना कशाचा पगार आहे आणि तपासण्या करायची सगळ्या त्याचे रिपोर्ट माझ्याकडे आहेत ना नाही कसं बघू आपण चला ते म्हणले एक 10 झाले चला आतमध्ये आपण बघू काय नाही तिला इथं कुठेतरी बसू बरं का बाई इथं बसू परिचारी करू त्यांना इथे बसवा लगेच बाहेर तिला गेला त्या प्रेग्नेंट बाईला पण वेळ दिला तिला बोलवलं रिपोर्ट घेऊन यायला आमच्या संघ इथे बाहेरच बोलल्या त्या आतमध्ये पण नाही बोलल्या कोण त्या मॅडम त्या बोलल्या उद्या पाहूया हो ताई ऐका ते काय सांगतात पेशंट तपासलं पण नाही हो सांग आम्ही म्हणजे आतमध्ये तपासायला येत होतो ना तर मॅडम लगेच बाहेर निघाल्या मग बाहेर आलेले इथे 10-15 मिनिटं तर आम्ही दोघी बाहेरच बोललो मग त्या मॅडम बरोबर आणि मग बाहेर बोलल्यानंतर मग त्या बोलल्या की आज सुट्टीवर आहे सगळे 15 ऑगस्ट मुळे सुट्टी आहे तुम्ही उद्या या तर मी बोलले की किती वाजता येऊ तर बोलल्या 9 वाजता नंतर या तुम्ही कधी पण तर या पण बोलल्या यांनी पण त्यांचा रिपोर्ट दाखवा या ठिकाणी डॉक्टर मॅडम आहे तुमच्या गायकवाड मॅडम नाही त्या आल्या झेंडावंदन केलं आणि निघून गेल्या पण ते पेशंटला गरोदर मातेला सुद्धा बोलवलं आहे तिला सांगितलं आज यायचं ती बिचारी 9वा महिना असेल मी बी ती आली आहे आणि या ठिकाणी डॉक्टर दुसरी एक पेशंट आहे तिला दिसेल चक्कर येते तिला उभं राहत नाही तिला बसवत नाही पण तुम्ही लोक ऍडमिट करून घेत नाही तुम्ही सांगता की तिकडचा रिपोर्ट क्लिअर दिसतोय म्हणून या डॉक्टर म्हणतात की कशाला ऍडमिट करून घ्यायचं उद्या या तुम्ही मग आपण बघू हे काय उत्तर नाही झाली मुळात तुम्ही जर 24 तास आपली PAC चालू असते इमर्जन्सी आल्यानंतर आपण घेतो की नाही घेतो घेतच ना एक मिनिट या मॅडम आणि इथे काही एक व्यवस्था नाही औषधं नाही ही ओरड आहे मेडिकल बंद आहे मेडिकल बंद आहे आतलं मेडिकल जे आपण औषध देतो ते बंद आहे सुट्टी आज सुट्टी आहे म्हणून सांगितले नाही म्हणताय तुम्ही हो म्हणताय तर ते नाही झालं त्या गरोदर एक मिनिट एक मिनिट सर हे तर माहिती आहे ना की तुम्हाला पेशंट तपासलाय तुम्ही 2 दिवसांनी त्यांना आजची तारीख दिली आहे आज गुरुवारची दिली आहे 9वा महिना ती डिलिव्हरीला आलेली पेशंट आहे तिला तुम्ही सांगता सोनोग्राफीचा रिपोर्ट घेऊन सगळं घेऊन तू ये परंतु आता 1 वाजता सांगितलं की ती मूवी 12:30 येऊन थांबली आहे आणि आता तुम्ही सांगताय की अजून आले तिथे कोणीच नाही आणि एक डॉक्टर आहे काय नाव तुमचं डॉक्टर शिरभाते 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 या मॅडम सांगतायत या पेशंटला तिला उभं राहता येत नाही तिला धरून आणलंय तिला ऍडमिट करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे हॅलो 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 गुड आफ्टरनून सर पेशंट त्यांनी आता आणला मला रिपोर्ट दाखवले ते म्हणजे आम्ही मज्जरला जाऊन आलोय मॅडम आणि रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे म्हणून मज्जरहून त्यांनी वापस केलंय
तर मी म्हटलं आता आपल्याकडे रिपोर्ट्स अजून दुसरे काही करायची आवश्यकता असेल ती नाही होणार. आज 15 ऑगस्ट आहे, त्यामुळे लॅब आणि OPD बंद आहे. तर मी आता MMC साठी एक आले होते, बाकी त्यांच्याकडचे रिपोर्ट्स बघितले. तिची कंडिशन मला दिसते की ती म्हटलं तिला दुसरं काही असू शकतो डिसीज, फक्त CBC नॉर्मल आहे म्हणून नॉर्मल आहे असं नाही, पण बाकी टेस्ट आपल्याला करता येणार नाही, आज उद्या करावं लागेल. बरं सर, कसं जागा नाही. हा, त्यांनी मला सांगितलं सर, सर इथे काय काय नाही ते सांगा, नाही ते सांगा. इथे आज सुट्टी असल्यामुळे सर मी त्यांना ते सांगितलं, आज सुट्टी आहे म्हणून लॅब आणि OPD बंद. हो सर, हो हो चालेल. हो सर, आणि औषधं का मिळणार नाही, औषधाचं का बंद आहे काउंटर? नाही नाही, पण तरी सुद्धा इमर्जन्सी आला मग असं सांगायला तुम्ही लोकांना वेगळा संदेश जातो. आणि मग प्रेग्नंट बाईला का बोलवलं, अजून तारीख का दिली तिला? मला माहित नव्हतं सुट्टी आहे. प्रेग्नंट बाईचे ती रिपोर्ट दाखल आली, ते मी बघितले मॅडम. आता तिला विचारलं जी होती प्रेग्नंट बाई, मी बघितले तिचे, तिला नाही बोलवलं आज. पण आज तसं गुरुवारी आपला ASCD असतो आणि आज 15 ऑगस्ट असल्यामुळे ASCD मध्ये बाहेर बोर्ड लावला पाहिजे, येणाऱ्या पेशंटला सांगितलं पाहिजे. हो नामना बोर्ड लावला पाहिजे की बाबा अशी अशा सुट्टीच्या दिवशी आम्ही करणार नाही, किंवा ती 4 दिवस आधी तुमच्याकडे आली होती त्याच वेळी सांगायचं, कॅलेंडर बघून जायचं आणि प्रोग्राम इथे ठेवा ना टेबलावर तुमचा, त्याशिवाय कसं कळणार? तुमच्या गायकवाड मॅडम एक तर कोणाला नीट उत्तर देत नाही, आम्ही त्याच्यामुळे त्या इथे लोक यायला घाबरतात. आणि फुल आहे तर दाखवा मला किती बेड भरलेले आहेत ते. आता हे साहेब तुमचे ऐकतायत, त्यांना ऐकवण्यासाठीच मी बोलते की सरांची काही सांगितलं की सर इतकं चांगलं ट्रीटमेंट देतात, औंधला पेशंट गेलं तरी त्यांच्याकडनं चांगली ट्रीटमेंट मिळते, मग तुम्ही इथे त्यांचं नाव खराब कशाला करताय? बेडशीट सुद्धा टाकले जात नाहीत, बेडशीट न टाकता तुम्ही पेशंटला जर झोपवलं तर आम्ही सहन करू का? तुम्ही सांगा ना तुम्हाला काय नाहीये ते, आम्ही करून देतो सरकारकडनं, आम्ही करून देतो, आम्ही PSCला एवढं लक्ष देतो, तुम्ही RHला काहीच करायला बघत नाही, हे काय बरोबर नाही? गरीबाला गरीबासाठी या हॉस्पिटल आहे, RH गरिबासाठी आहे, PSC गरिबासाठी आहे, त्याला ट्रीटमेंट मिळाली पाहिजे, त्याला सुट्टीचा बहाणा नाही चालला. ओके ओके सर, सो थँक्स. प्रॉब्लेम असं सांगते तिच्याकडे पाहून की काय तरी प्रॉब्लेम असेल तिला ना, म्हणून इथे काजी तुम्ही इथे आहे का कोणी? बघा बघा काय परिस्थिती. अरे पण इथे एकाही व्यक्तीला मला वाटलं की ही नवीन येते, आता तुम्ही बेडशीट पण दुसऱ्या कलरचं आणलं, पिलो आणि बेडशीट हे पाहिजेच, मस्ट आहे. तुमची मागणी येते द्या मला बरं, म्हणजे तुम्हाला का मिळत नाही ते विचारतो मी. हा तुम्ही PSCला येऊ ना, आम्ही कशी काळजी घेतो, इथे पण तसं पाहिजे, तिला ठेवायचे वरती नाही म्हणजे मॅडम पुढे स्टॉक तुमचा स्टॉक जो असतो तो त्या सिस्टरकडे आहे, त्यांनी मग कपाटात वगैरे काही ठेवलेले आहे. सिस्टर चावी घेऊन जाते, मास्टर की नाही, मास्टर की आपल्याकडे नाही, मास्टर की माझ्याकडे नाही मॅडम. पण ते गायकवाड मॅडम ही काळजी घेतली पाहिजे ना, पेशंट आहे त्यांना एक कशी आहे, त्यांनी घरून आणली. हो असं पेशंटला घरून उशी आणावी लागली तर उपयोग काय त्याचा? घरून उशी आणली एवढी आपल्याला भीक नाही लागली. सरकार एवढं सगळं करत आहे त्याच्यामध्ये बेडशीट नाही, पिलो नाही, हे काय उशी पाहिजे ना? हां आपण झोपतो का पुन्हा बिना उशीचं? पेशंटची तर जास्त काळजी घेतली पाहिजे बाई. काय केलं म्हणजे
म्हणजे मी आम्ही ना गाडी दोघं जण होतो प्रॉब्लेम होतो मी पाठवून दोन होतो आणि काय झालं एक उदास आम्ही विनती आहे झालं चार पडायच्या बोर ते शेटेच्या वाडीच्या बोर चार पडायच्या कशी म्हणजे त्यांनी अशी उडी मारली आधार चुकली यायची कोणी उडी मारली वाघानी बिबट्याने उडी मारली आणि मग उडी मारल्याच्या बोळ मला इथं हे केलं साडी फाडली मी पळले खाली त्याला पण इथं असं हे केलं सगळी तो कुठे तिकडे तिकडे आता कसं वाटतंय तुम्हाला मॅडम यांना फर्स्ट ट्रीटमेंटमध्ये काय केलं त्यांना ताप वगैरे आयबीफ्लुइड अँटीबायोटिक आणि त्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन एक टाकून दिलेलं आहे आणि अँटासिड म्हणून पण म्हणजे जास्त औषध आणि ॲसिडिटी वाढू नये म्हणून काय अँटीबायोटिक आयबीफ्लुइड आणि ताकरे म्हणून टाकून ते सगळं आणि हे सगळं इनफ आहे का कारण बिबट्याने हल्ला केलेला आहे अँटीबायोटिक याच्या व्यतिरिक्त मग टी टी वगैरे पण दिलं आहे आणि बाकी पूर्ण इफेक्ट सध्याची जी आहे ती चांगली पहिले टेस्ट डोस देऊन बाकीचे इंजेक्शन्स पण दिले गेले फॉरेस्टवाल्यांनी काय केलं फॉरेस्टवाले आले काय त्यांनी कोण आहे फॉरेस्टचं इकडे या ताईंना आता मी ताप आहे तुमची जबाबदारी आहे इथे जर वाटलं की ट्रीटमेंट व्यवस्थित होत नाही तर इमिजिएट हलवायचं मी आणि बिलकुल सहन करणार नव्हतं जर माझ्या ताईला धक्का लागला तिच्या मुलाला धक्का लागला तर मग तुमचे डिपार्टमेंट तसं पण आमच्या रडारवर आहे पूर्ण 24 तास त्यांची काळजी येताना उशी नाही तुम्ही आल्यावर का ना बघितलं की इथे या लो उशीसुद्धा त्या ताईला खालून मिळालेली नाही आहे मला तेव्हा सांगायचं ना तुम्ही नाही आहे ना मी समजू शकते मी मगाशी पाहिलं ना काही नव्हतं नंतर आता सगळं काय 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 सगळं पाहिलं होतं टाकलेलं दिसतंय ना काळजी करू नका जरा पण तुम्हाला त्रास होतो असं वाटलं फोन करायला सांगा मला मी यांच्यावर भरोसा नाही टाकला मी सहज दुसऱ्या हॉस्पिटलला तुम्हाला हलते पण इथे तुम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळाली तुम्हाला बरं वाटलं तर चांगली गोष्ट आहे नाही मिळाली तर सांगा आपण प्रायव्हेटला ठीक आहे लागलंय की आता तुम्हाला कसं वाटतं ते बघा इथे तुम्हाला जरा पण काही वाटत असेल ना आपलं ट्यूबर नाही आलं आपण कुठेही जाऊ ऍडमिट होऊ फॉरेस्ट डिपार्टमेंटची पण जबाबदारी आहे तर आमची पण जबाबदारी आहे तुम्ही तुम्हाला वाटलं ना का इथे व्यवस्थित काही होत नाही आहे किंवा तुम्हाला आराम पडत नाही आहे आईला आराम पडत नाही आहे तुम्ही फोन करा फक्त मी तिथे हजर तुम्हाला लगेच तुम्हाला हलवायची व्यवस्था करू मी आता फॉरेनच्या अधिकाऱ्यांशी बोलते आणि त्यांना तुमची काळजी घ्यावी लागेल त्यांनी नाही घेतली तर अशा ताई समर्थ आहे तुमची काळजी घ्यायला पण तुम्हाला बरं होऊन जायचं पण आईची पण काळजी घ्यायची मग आईसाठी थांबलंय तर तुम्हाला पण जखम आहे तुम्हाला डायबिटीज भीती नाही आहे ना नाही आहे ना पण काळजी घ्या आणि कमी पडलं औषध वेळेवर काही देत नसतील तर लगेच सांगा माझा नंबर नसेल कार्ड पाठवते काळजी घ्या ओके मला ओळखता का कोण आहे मी ओके त्यांची आई सासू पण तुम्ही लक्ष ठेवा ह्या दोघांकडे आणि मला सांगा मॅडम तुम्ही यांची काळजी घेऊ शकता ना नक्की तुम्हाला जर असं वाटलं की आपण सफिशियंट नाही आहोत तर जीव किंवा त्या माणसाचा काही हानी नाही झाली पाहिजे एवढी जवळ आहे तुमची बरं आहे का पेशंट तुम्ही कुठून आले काय मन इकडे आणि मंचरच्या रुग्णालयात पेशंट नाही रिपोर्ट टाकतो कोण डॉक्टर येणार आहे मग मॅडम मीच बघितलं रिपोर्ट यांचा बघितला मी मग अशी मी बघितलं हे डॉक्टर कोण आहे तुमचे मी म्हणजे डिलिव्हरीसाठीच आली आहे नाव नोंदणी केली आहे म्हणजे पूर्वाची करायची आज करून घ्या आलं का लक्षात
कारण जो पेशंट आता आहे मी बी कितवा बेटा आहे ना, नववा, आपण रिक्स नाही घेऊ शकत. मी घरी गेली, हिला वेदना झाल्या, ते काय नैसर्गिक आहे, आपल्या हातात नाही. तिचं नाव म्हणलं तरच तिला तुमचे लोक, आता आम्ही असताना एवढं होत आहे म्हणजे दिवस आहे, रात्रीचं तिला कळ आली काय झालं प्रॉब्लेम झाला तर तिला इथे ताबडतोब ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. तुम्ही तिला तपासून घ्या, जे पेशंट आले तेवढं कम्प्लीट करा. इथे बेडशीट नाही, उशी कोणालाच नाही. मग तुम्ही सांगा त्या बाईनी घरून उशी आणली, मग तुम्ही कमिटीवर आहात ना, तुम्ही तुम्ही काय करता, कधी मीटिंग होते का, काय वाणी साहेब किती मीटिंग झाल्या तेवढं सांगा तुम्ही झाल्यापासून. वाणी साहेब काय की आरकेच्या मीटिंग होतात, परंतु इथे जो अभाव आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आले की शहरीकरण इतकं मोठं वाढले आणि ही जी इमारत होती 30 वर्षापूर्वी तेवढंच योग्य होतं, पण आता तालुका वाढलाय, गाव वाढले आणि सुविधांचं काय, सुविधा बेडशीट नाही, सुविधा काहीच नाही. ते सांगतोय की उलट लोकप्रतिनिधी याच्यात काम करायला लक्ष घातलं पाहिजे. इथं नवी द्या बघा, सरकारी दवाखाना आपल्या हा सर्वसामान्यांचा गोर गरिबांचा आहे. ताईंनी इथं व्हिजिट केली, मी उलट ताईंचं इथं मगाशी पेशंटला ऍडमिट करून घेत नव्हते, त्या पेशंटला चक्कर येती, ते म्हणले नाही उद्या या, सगळं बंद आहे. नाही वाटचं मला माहिती आहे, मी आता उशिरा आलो इथं, बिबट्यांनी जो हल्ला केला या पेशंटला भेटायला खरं तर आलो होतो, आणि नेमकं योगाने मला बाहेर सांगितलं की ताई पण आल्यात, म्हणून आम्ही खरं तर आतमध्ये पाहायला आलो, ताईंना पण भेटायला आलो. ताईंनी पण इथं तत्काळ, आता इथं यांचं ताईंचा एक डिलिव्हरीचा विश्वास आहे, त्यांनी तत्काळ लगेच डॉक्टरांना सांगितलं, असा अवेअरनेस पाहिजे. उलट माझं म्हणणं तेच आहे की गांभीर्याने लोकप्रतिनिधींनी हा विषय घेतला पाहिजे. सरकारी दवाखान्यात जे स्टाफ आहे किंवा काय तो एकदम कमी, एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं नवीनच इमारत झाली पाहिजे वाणी साहेब, ठीक आहे, याच्यात जे चाललंय आता इथं गायकवाड मॅडम असेल किंवा हे बाकीचे माटे सर असेल किंवा या भाते मॅडम असेल, खरं तर हे निश्चितपणे सांभाळते, परंतु ज्या सुविधा आहे निश्चितपणे कमी पडतात. बऱ्याच वेळा असं धडकी डिलिव्हरीला मंचरला पाठवायला लागतं, कारण इथं बाकी सीझरसाठी डॉक्टर कधी कधी सांगतात की इथं पीटी नाही किंवा काय नाही, म्हणजे ह्या सुविधा ज्या कमी पडतात किंवा आयसीयू कमी पडतो, पेशंटला ऍडमिट करून घेत नाहीत. आयसीयूच नाही इथं वाणी साहेब, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही इथं आयसीयूच नाही. आयसीयू नसू द्या, पण हॉस्पिटलमध्ये पेशंटला ऍडमिट न करून घेणं हे तुम्हाला डायजेस्ट होत आहे का, पचतंय का? हे वाणी साहेब सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला माहित नव्हतं, पण जर असं काय असेल तर मी समोर येत आहे. काय झालं होत आहे काय सांगाय ना, नव्हते घेत ऍडमिट करून. माझ्या पेशंटला 1 महिना झाले, पूर्ण अशक्त आहे ती, तिला गाडीवरती 2 माणसं लागतात बसवायला, आणि धरून आणले आम्ही, तर 11 वाजता इथे आलेलो आहे आम्ही. तुम्हाला न्याय कोणामुळे मिळाला? मला अशा ताईंमुळे न्याय भेटलेला आहे. ते पण मी चालले होते वाणी साहेबांना म्हटलं भेटून जावा, तेवढ्या ताई आल्या वाणी साहेबांनी मला. मी पण बिबट्याच्या त्या हल्ल्याच्या ताईचे आज आभार मानते मी, मला माझ्या ताईंमुळे आहे ना माझं पेशंट मला ऍडमिट करता आले इथे. मॅडम तुम्ही असं कोण टाळताय का इथं, कोण पेशंट आले का टाळता? बेड नव्हता आणि पेशंट मला पण सुरुवातीला सांगितलं की बेड नाहीये, तसं नाहीये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय मॅडम, आणि मॅडम पेशंट कोण देऊ काय ना, सुरज भाऊ ते पेशंटला ऍडमिट कुठं करायला चालले होत्या, जेंटच्या वॉर्ड मध्ये, तिथे सगळे पुरुष आहे, लेडीज वॉर्ड मध्येच लेडीजला ऍडमिट केलं गेलं पाहिजे, नाका तुम्ही तिकडे करा. उद्या काही प्रॉब्लेम झाला तर बिचारे, मी काय म्हणत नाही पुरुषाचा दोष, त्यांना बहिणी सारखी आहे, पण नको चुकून तिथे येतात पुरुष, महिला ती जी अवस्थेत असते ती आजारी आहे, तर तिला लेडीज वॉर्ड मध्येच ठेवलं पाहिजे. जागा कमी आहे हे मी सबब ऐकणार नाही, इथे सगळ्या बेड भरलेले नाही. काय होतं, इमर्जन्सी पेशंटसाठी आपल्याला जे मॉनिटर लागतं, ऑक्सिजन वगैरे, ती सगळी सोय इमर्जन्सी म्हणून त्या पहिल्या 2 बेडवर आहे, म्हणून ती इथे करायची. तुम्ही सांगा की तुमच्या आकेशच्या मीटिंगनी काय काय आतापर्यंत मागण्या केल्या, त्या पुऱ्या होत नसतील मी करून देते तुम्हाला, त्याला केलं नाही ना तर इथे येणार नाही. परंतु मी मागच्या वेळेला सुद्धा डोईफोडे गेले, परंतु 10 वर्षापूर्वी मी सगळी यंत्रणा व्यवस्थित लावली होती, या ठिकाणी मशीन लावल्या, पण ऑपरेटर सुद्धा तुम्हाला सोनोग्राफीचा अंत आला नाही. या ठिकाणी एक्सरेची मशीन लावली, त्याचा सुद्धा ऑपरेटर अंत आला नाही. माझं म्हणणं आहे, आज केसनी कशासाठी बसायचं, आज केस बसते कशासाठी, मीटिंग करते कशासाठी, आणि आर केसचे अध्यक्ष करतात काय, त्यांनी केलेला पत्रव्यवहार माझ्याकडे द्यावा वाणी साहेब, आपलं चॅलेंज आहे. राजाचा मंत्री कोणी असो, पक्षापेक्षा मला माहीत नाही, पण त्याला न्याय देता आला तर ठीक, आणि नाना म्हटलं तसं तो बदलांमध्ये याच्यामध्येच बघत असेल, आणि शहरी भागावर त्याचं लक्ष असेल, तर ग्रामीणला राज्याचा देवा आणि तो राज्यसभेचा असणारा व्यक्ती जो त्या ठिकाणी जो मंत्री आहे त्याच्याकडे आम्ही काम करून घेऊ. कायदे आणि खुची खाली करावी, आपण दुसऱ्या द्यायला सांगू, आंदोलन करायची वेळ त्यांनी आणू नये, एवढी गोष्ट निश्चित. मी महिलांवर अन्याय किंवा इथे आमच्या शेतकऱ्यांना होणारे हल्ले याच्यासाठी अतिदक्षता विभाग यांनी तयार करावा. नाही खरं तर आपण पाहतो की वाणी साहेब जुन्नर तालुक्यात मी बऱ्याच वेळा असं बऱ्याच ठिकाणी उल्लेख केला, खरं तर ताईंचा आमचं पक्ष जरी वेगळा असलं, परंतु काम करणारे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट
आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतून प्राधान्य देणार खरं तर अशी ताई आहे. मी जाहीरपणे सांगतो असं काही नाही, बऱ्याच वेळा सांगितलं पण आहे की निश्चितपणे ताईंच्या माध्यमातून अनेक गोरगरिबांची असं किंवा वेळप्रसंगी आम्ही बऱ्याच वेळा अनुभव घेतला की ताईचं एखादी छोटी जरी गोष्ट असली पण परंतु ते न्याय कसं देत आहे, ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत असत. इथं मी आल्यानंतर खरं तर मला यायला उशीर झाला, मी त्या बिबट्याच्या पेशंटसाठी भेटायला आलो होतो. या ताईंनी सांगितलं की अशा ताईंमुळे आम्हाला न्याय मिळाला. मी खरोखर ताईंचे या ठिकाणी धन्यवाद देतो. ताईंनी असंच या ठिकाणी लक्ष ठेवा, या दवाखान्यावर लक्ष ठेवा. आणि ताईंनी जसं सांगितलं की जर इथं काही जर कमतरता असेल तर ताईंच्या माध्यमातून त्या ठिकाणी ताई म्हणले की मी हा प्रश्न त्या ठिकाणी मांडत जाईल. म्हणजे याच्याबद्दल मी खरं तर ताईंच्या मनापासून आभार मानतो. नोंदणी नसली तरी 24 तास आम्ही घेतो. डिलेवरीचा कुठलाही पेशंट तुम्हाला किती वर्ष झाली इथे? 3 वर्ष. 3 वर्ष झाली ना. मी 10 पेशंट इथले तुमच्या तुम्हाला दाखवते की मी मंचरला मंचर घेत नाही तेव्हा मला पवारसाहेबांना फोन करावा लागतो. डायरेक्टरला औंधला का बरं तुमच्या ह्याला बल्लीला मला फोन करावा लागतो. आमच्या सिव्हिल सर्जनला मला भेट लागले प्रत्येक वेळी त्यांना फोन केल्यानंतर तो आगाम सुद्धा लक्ष देत नाही. मग तुम्ही इन्चार्ज आहात, तुम्ही जुन्नर आई नारायणगाव या परिसरात मगाशी भाऊ म्हणाले की खूप शहरीकरणामध्ये वाढ होत चाललेली आहे, त्याचा विचार करून तुमच्या आरएचला कशा सुविधा वाढवता येईल, तुमच्या अतिदक्षता विभाग कसा, मग तुम्हाला इथे बेडशीट आणि उशी देता येत नाही, ही काही गोष्ट होऊ शकते का? हे काही कारण होऊ शकतं का? मॅडम तुम्ही मागा, मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही एक महिला नाही पण कमी आहे ते आहे, तुम्हाला ते परिपूर्ण करून घ्यायचंय, त्याची मागणी द्या. तुम्ही मागाल ती गोष्ट या ठिकाणी 10 दिवसाच्या आत तुम्हाला पोहोचेल. ती कदाचित मी 2 दिवसात पण पोहोचवेल पण तुम्हाला मी 10 दिवस सांगते, या ठिकाणी बिना उशीचा पेशंट आणि बिना बेडशीटचा पेशंट दिसला नाही पाहिजे. तुम्हाला लागेल ती मदत करायला मी तयार आहे. कमी पडले तर येणार नाही पीएससी मध्ये, आरएच मध्ये येणार नाही. आनंद दिसला पाहिजे त्या दिवशी तुमच्या बरोबर बसेल आणि तुमची अडचण असेल ती मी सोडेल. आणि माझं नेहमीच म्हणणं आहे की आशाताई गरीब गोरगरिबांसाठी कनवाळू आहेत आणि त्या आम्हाला सुद्धा काही कमी असलं तर सपोर्टला नेहमी असतात. तुम्ही पेशंटला कमी पडू नका ही विनंती. थँक्यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.